आणि यानंतर आपण पुन्हा एकदा न्यूज टॉप 9 कडे वळूयात. आता बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या. राज्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन मागे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची घोषणा, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देणार नाही राज्य सरकारची ग्वाही. आमदार पात्रतेवरील निर्णयाबाबत वेळ काढण्यासाठी नार्वेकर घाणाला निघाले होते. आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरवा पण निर्णय घ्यायची हिंमत दाखवा. नार्वेकरांच्या घाणा दौऱ्यावर सामनातून हल्लाबोल. तर राहुल नार्वेकरांचा हा परदेश दौरा रद्द. घाना या देशामध्ये पार पडणाऱ्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला लावणार होते हजेरी. दौरा रद्द होण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण. शरद पवार आज लातूरमध्ये दाखल. भूकंपग्रस्त गावांचा शरद पवारांबद्दल कृतज्ञता सोहळा. तर उद्धव ठाकरेंचा आजपासून मातोश्रीवर बैठकांचा धडाका. दुपारी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचाही उद्धव ठाकरे आढावा घेणार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात. जरांगेंच्या जालना दौऱ्यावेळी जेसीबीतून पुष्पवृष्टी. जरांगे मराठा समाजाची भेट घेऊन संवादही साधणार. तर मुलुंड टोलदरवाडी विरोधात मनसे आक्रमक. मुलुंड टोलनाक्यावर मनसेचं जनआंदोलन सुरू. मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2012 पासून टोल विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग आहे. मनसेमुळे 65 टोलनाके या महाराष्ट्रातले बंद झाले. परंतु जर यांना जनतेला लुबाडायचंच असेल तर मला असं वाटतं की आम्ही किती ओरडलो तरी काय होणार नाही. परंतु आम्ही विरोध करत राहणार सातत्याने, कारण विरोधकच नाही असा जो यांचा भास आहे ना, तो मिटवण्याचं काम आम्ही करतोय. आणि आजपासून आमच्या आंदोलनाला सुरुवात होते. हे आंदोलन उपोषणापर्यंत जाऊन थांबेल. उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. 2 ऑक्टोबरला स्वाभिमानीकडून कारखान्यांच्या दारामध्ये ढोल ताशा वाजवून आंदोलन केलं जाणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज आणि उद्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार. नागपूर शहर आणि ग्रामीण लोकसभा निवडणुकीचा बावनकुळे आढावा घेणार.